हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जो नवीन कोर्स आलेला आहे। तर मित्रांनो, क्वेश्चन असा आहे की सर, हा कोर्स कोणते कोणते स्टुडंट करू शकतात? तर मित्रांनो, हा कोर्स फक्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट साठी असणार आहे। म्हणजे जे आपले स्टुडंट डिग्री डिप्लोमा मध्ये एज्युकेशन घेत आहेत पण त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, तर त्या स्टुडंट साठी हा कोर्स अप्लिकेबल नसणार आहे। ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेले जे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत ते सर्व या कोर्ससाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, या कोर्सची फीस काय असणार आहे? तर हा कोर्स टोटल मित्रांनो फ्री असणार आहे। आणि मित्रांनो, यानंतर तुमचं कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट पण यामध्ये भेटणार आहे। तर मित्रांनो, हा कोर्स कुठून आलेला आहे? इथे तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल साईट आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच आपलं PCI। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंडिया म्हणजे WHO, या दोघांनी मिळून हा कोर्स डिझाईन केला आहे। टोटली फ्री आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि मित्रांनो, या कोर्सचे खूप सारे बेनिफिट पण असणार आहेत। तर मित्रांनो, ही जी लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर नाव वर क्लिक करायचं आहे। आता इथे रजिस्टर नाव वर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथे एक क्वेश्चन येईल, म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहात किंवा नाहीत। आर यू अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट, हे येस केल्याच्या नंतर सेकंड पेज ओपन होणार आहे। आणि नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची सर्व डिटेल द्यावी लागेल, जसं की नेम, मिडल नेम, ईमेल ऍड्रेस, नंतर मोबाईल नंबर, लास्ट ऍड्रेस वगैरे तुम्हाला इथे डिटेल फिल करावं लागणार आहे। आणि इथे महत्वाचं म्हणजे मित्रांनो, स्टेट फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन नंबर, इथे रेड टिक मार्क तुम्हाला दिसत असेल, म्हणजे ही फील्ड कीप नाही करता येणार। तुम्हाला काय करावं लागेल, ते रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागेल आणि तुम्हाला अपलोड करावं लागेल तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट। आणि मित्रांनो, दुसरी आणखीन एक गोष्ट आहे, इथे सेंट्रल रजिस्ट्रेशन नंबर, हे जरी नसेल तरी चालतंय, तुम्ही काढून घ्या हे आणि हे कीप केलं तरी चालेल। आणि मित्रांनो, हे डिटेल फिल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक युजर नेम आणि मित्रांनो पासवर्ड जनरेट होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही हा कोर्स कम्प्लीट करू शकणार आहे। तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं आहे की सर, या कोर्समध्ये डिटेल कोणत्या कोणत्या आम्हाला बेनिफिट काय असणार आहे, कोणत्या कोणत्या डिटेल तुम्हाला शिकायला भेटणार आहे? तर इथे नेम बघू शकता, रॅशनल यूज ऑफ मेडिसिन्स। आणि नंतर इथे मित्रांनो कोर्सचा ओव्हरव्ह्यू पण इथे खाली दिलेलं आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे सर की रॅशनल यूज ऑफ मेडिसिन म्हणजे काय, तरीची आपण डेफिनेशन इथे थोडक्यात बघू। रॅशनल यूज ऑफ मेडिसिन मीन्स दॅट पेशंट रिसीव्ह मेडिकेशन अप्रोप्रिएट टू दिअर क्लिनिकल नीड। म्हणजे मित्रांनो, एखाद्या पेशंटला एखादा डिसीज झालेला असेल तर त्याला फक्त त्या डिसीजच्या रिलेटेडच मेडिसिन दिल्या पाहिजेत, म्हणजे अननेसेसरी मेडिसिन त्याला प्रिस्क्राईब झाल्या नाही पाहिजेत, राईट? आणि ते पण कसं मित्रांनो, इन द डोस दॅट मीट दिअर रिक्वायरमेंट। मित्रांनो, त्याच्या क्लिनिकल नीड बरोबर त्याला मेडिसिन प्रिस्क्राईब झाल्या पाहिजेत। आणि मित्रांनो, त्याचा डोस पण गरजेपुरतच पाहिजे, म्हणजे एखादा डिसीज असेल तर त्या डिसीज साठी जर 500 mg जी टॅबलेट लागत असेल तर 1000 mg त्याला प्रिस्क्राईब करायची नाहीये। आणि ते पण मित्रांनो फॉर ऍडक्युएट पिरियड, म्हणजे डिसीज जर 2 दिवसात बरा होणार आहे तर त्याला 2 दिवसाचा डोस दिला पाहिजे, असं नाही की 1 महिनाभरचा डोस दिला। ह्या सर्व गोष्टी मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला म्हणजे समजणार आहेत आणि युजफुल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, या कोर्समध्ये इथे बघू शकता इन्क्लुडिंग फार्माकोविजिलन्स। तर मित्रांनो, फार्माकोविजिलन्स आपण खूप मोठा ही असतो की एखाद्या मेडिसिनचा जर ऍडव्हर्स इव्हेंट होत असेल तर फार्माकोविजिलन्स काय करतं, त्याचं प्रिव्हेन्शन करतं, त्याचं डिटेक्शन करतं, असेसमेंट करतं की हा जो साईड इफेक्ट झालेला आहे तो मेडिसिननी झालाय की अदर रिझन असणार आहेत। या गोष्टी याच्या कोर्समध्ये सर्व इन्क्लूड असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, रीडिंग रिसोर्सेस, त्याच्यामध्ये कोणत्या कोणते रिसोर्सेस असणार आहेत याच्यामध्ये बघा, बेसिक कन्सेप्ट ऑफ रॅशनल यूज ऑफ मेडिसिन, ह्याची कन्सेप्ट काय असणार आहे। त्याच्यानंतर फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन इन इंडिया, जे फार्मसीचं रेग्युलेशन असतं इंडियामध्ये ते कोणते कोणते गव्हर्निंग बॉडी करतात, त्याचं पण तुम्हाला नॉलेज या कोर्समध्ये भेटणार आहे। आणि मित्रांनो, हे खूप चांगलं असणार आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की इंडियामध्ये कोणती बॉडी रेग्युलेट करते मेडिसिन, सर्व गोष्टी हे माहिती असणं
आपण फार्मसी फील्ड मध्ये आहोत तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, इंडियन ड्रग रेग्युलेटरी सिस्टीम, नंतर गुड प्रिस्क्रायबिंग अँड डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस इन इंडिया, प्रेसिडेंट मेडिसिन ऑफ पब्लिक सेक्टर इन इंडिया, त्यानंतर मित्रांनो मॉनिटरिंग रॅशनल अँड द सेफ यूज मेडिसिन इन अ हेल्थ केअर फॅसिलिटीज, प्रिस्क्रिप्शन ऑडिट, मॉनिटरिंग यूज ऑफ ड्रग, नंतर नॅशनल अँड हॉस्पिटल फॉर्मॅलिटीज, कन्झ्युमर अवेअरनेस ऑन रॅशनल यूज ऑफ मेडिसिन. तर मित्रांनो हे सर्व 11 मॉड्यूल्स आहेत. तर या 11 मॉड्यूलमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता की ॲडवायझरी कमेंट्री ग्रुप कोणता आहे. ह्या कोर्सचा ॲडवायझरी ग्रुप जे असणार आहे त्याची डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे, कोणते कोणते हाय एज्युकेटेड लोकांनी या कोर्सला डिझाईन केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर कोर्सची फॅकल्टी कोणती आहे हे पण इथे डिटेलमध्ये दिलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे इथे बघा प्राईज हा टोटली फ्री कोर्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये सर्टिफिकेट पण भेटणार आहे. म्हणजेच मित्रांनो रजिस्टर्ड फार्मसी स्टुडंटसाठी हा खूप बेनिफिट देणारा कोर्स असणार आहे. ह्याच्या थ्रू तुम्हाला इंडियामधली जी फार्मसीची प्रॅक्टिस असेल कशी होते, त्याच्यानंतर कोणते कोणते बेनिफिट त्याच्यामध्ये गरजेचे असणार आहेत. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात असता तर तिथे खूप साऱ्या गोष्टी प्रॉपर नसतात, तर त्यामध्ये कोणते कोणते फॉल्ट असणार आहेत, रेग्युलेशन जे वरून रेग्युलेशन होतात पण हे खाली हॉस्पिटलमध्ये ॲप्लिकेबल नसतात, तर ते कोणते कोणते आहेत, कशा पद्धतीने रन झालं पाहिजे, कोणती बॉडी रन करते, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये बघायला भेटतील. आणि मित्रांनो आपल्या फार्मसीच्या सिलेबसमध्ये अशा गोष्टी आपल्याला कधी शिकायला नाही भेटत, त्यासाठी हा कोर्स तुम्ही नक्की करा. नॉर्मली फ्री कोर्स आहे, तुमच्या मोबाईलवर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कम्प्लीट करू शकता. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. नंतर मित्रांनो तुम्हाला कोणते भी डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट करा. थँक्यू.